नमस्कार। दिल बहलाने का सामान न समझा जाए, अब मुझे इतना भी आसान न समझा जाए। प्रसंग क्रमांक एक। घरात खायला नव्हते म्हणून एका आईने आपल्या दोन चिमुकल्यांसोबत विहिरीत जीव दिला। प्रसंग क्रमांक दोन। पतीने दारूसाठी घरात होते नव्हते तेवढे पैसे खर्च केले म्हणून पत्नीने गळफास घेतला। प्रसंग क्रमांक तीन। कोरोना पॉझिटिव्ह आला म्हणून एका तरुणाने इमारती उडी टाकून आपली आत्महत्या केली। हे तीनही प्रसंग आपल्याला सद्यस्थितीचे दर्शन घडवतात। आता पाहणा, जिथे मरण सोपं आणि जीणं कठीण झालं आहे, हा एक अदृश्य व्हायरस एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 200 देशातील 3 लाखांपेक्षा जास्त लोकांची बळी घेतो आणि हा मनुष्य स्वतःला बलवान, बुद्धिमान आणि शक्तिमान समजतो, पण मूलतः हा स्वार्थी मनुष्य निसर्गापुढे किती शुद्ध आणि दुर्बल आहे याची प्रचिती तर संपूर्ण जगालाच आहे। इंग्लंड, अमेरिका, इटली, फ्रान्स, चीन अशा देशांमध्ये तर मैत्री उचलायला वेळेवर माणूसही सापडत नाही मित्रांनो। म्हणून अच्युत गोडबोले यांच्या शब्दात सांगतो, बदला नाहीतर नष्ट व्हाल। अणुबॉम्बच्या महाभयंकर विनाशातून जपानने आपल्याला जगायचं कसं हे शिकवलं, छोटासा व्हिएतनामने आपल्याला जगायचं कसं आणि लढायचं कसं हे शिकवलं। मग मी या कोरोनाचा सामना करत लॉकडाऊन मध्ये का बरं जगू शकत नाही, म्हणून मी कुशल कुमार माळी आपणासमोर विषय मांडणार आहे, लॉकडाऊन मुळे मला जगणं समजलंय। जगणं म्हणजे पॉवरफुल, पॉझिटिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह थिंकिंग इन अवर लाईफ। या लॉकडाऊनचं पालन करून आपल्या आयुष्याची बेरीज करण्याऐवजी लोक विरोधाला विरोध करून आपल्या आयुष्याची वजाबाकी करताय आणि तो कोरोना व्हायरसचा गुणाकार होऊन आपल्या आयुष्याचा भागाकार होत आहे। मित्रांनो, स्टे होम स्टे सेफ हा मंत्र आम्हाला जगण्याची नवी स्वाट दाखवून गेला। बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, मौत से आंखें मिलाने की जरूरत क्या है। बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, मौत से आंखें मिलाने की जरूरत क्या है। सबको मालूम है कि बाहर की हवा कितनी कातिल है, सबको मालूम है कि बाहर की हवा कितनी कातिल है, फिर भी कातिल से उलझने की जरूरत क्या है। गीतकार गुलजार यांची ही शायरी आपल्याला जगण्याचा नवाच मार्ग दाखवते। मित्रांनो, तू कसा पण अस पण घरात बस, तू कसा पण अस पण घरात बस, कारण तुला मला भेटण्याचं आवश्यक नाही तर तू असणं जास्त महत्वाचं आहे। निसंदेह ही वेळ ही निघून जाईल। मेनी प्रॉब्लेम्स आर द पार्ट ऑफ लाईफ, मेनी प्रॉब्लेम्स आर द पार्ट ऑफ लाईफ, बट सॉल्विंग दोज प्रॉब्लेम्स इज द आर्ट ऑफ लाईफ। मित्रांनो, आपल्या जीवनात खूप काही संकट येतात पण ती एकटीच येत नाही तर ती सोबत संधीही घेऊन येतात। म्हणून सांगतो, या संधीचा सोना करा, नाही तर त्या परत परप्रांतीयांच्या नावाने ओरडत बसाल। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगामध्ये मला माझ्याशी बोलण्याची कधी संधीच मिळाली नाही, फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, पण या लॉकडाऊन मुळे मला माझ्याशी बोलण्याची, मला ओळखण्याची आणि हो माझ्या आई वडिलांच्या कष्टाची आणि प्रेमाची मला जाणीव झाली। मित्रांनो, आपल्याला जर आयुष्य चांगलं घडवायचं असेल ना तर वाईट घडावंच लागतं, हे तर खरंय। आता पाहणा, अनियंत्रित जगणारा मीच माझा रक्षक बनलो आणि हो, चायनीज, भेळपुरी, पाणीपुरी अशा फास्ट फूड शिवाय मी जगायला शिकलो, ऑनलाईन स्पर्धा, ऑनलाईन स्टडी करायला शिकलो आणि हो, 10-20 लाखांची उधळपट्टी करण्याऐवजी 10-20 लोकातही लग्न लागू शकत हेही मला कळालं। या लॉकडाऊन मध्ये अन्न यज्ञ करणाऱ्या शेतकऱ्यास आणि झोपताना रक्षण करत्या सैनिकास मी नमस्कार करायला शिकलो आणि हो, सोबतच डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार आणि आमचे शिक्षक या खऱ्या देवदूतांना मी शासनाचा खांद्याला खांदा लावून लढताना पाहिलं। मग मला समजलं की मरण, जगणं, जिंकणं आणि लढणं किती सोपं आहे ना, तेव्हाच मला कळालं। मग आपण या भारतातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी इम्पॉसिबल आहे असं म्हणा, कारण इम्पॉसिबल मध्येच आय एम पॉसिबल हा शब्द आहे।
म्हणून म्हणतो जमीन जिंदा रख कबीर जिंदा रख, जमीन जिंदा रख कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तभी भी दिल में फकीर जिंदा रख। हौसलों की तरकीश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रख। एवढाच आशावाद मनापासून, धन्यवाद।